अदिति माझा आवरून झालंय, चल लवकर. हो बरं जय, ऐक ना जरा, बघ ना काका कोणाशी बोलतायत. हा मी बघतो, तू ये. जय जय तू जरा इथेच थांब. काय झालं काकू, कोण आलंय? अगं कुमू आली. कुमू? म्हणजे मला बाहेर यावं लागेल ना? मी खिडकीतून बाहेर जातो. नाही नाही आत्ता तरी तुम्ही इथेच थांबा, कारण आदिती ऑफिसला गेली आहे असं यांनी आधीच सांगितलंय. मग आऊ निघेपर्यंत आम्ही बाहेर कसं पडायचं? त्या जाईपर्यंत तरी आता इथेच थांबावं लागणार. पण आता अचानक आऊ का आल्या असतील? तिने तुला भेटायला आले खरी, पण येताना मनात भीती होती. भीती कसली? हा मी विक्षिप्त आहे, काहीतरी फेकून मारीन. ए असं नाही रे, पण रागावला होतास ना. आता विसरून जा, झालं गेलं. विसरलो मी, विषय संपला. तू इथे? अरे तू कसा आहेस ते तर सांग, इतके दिवसांनी भेटतोय आपण. मस्त ठणठणीत. तुम्ही कसे आहात? हो मीही बरा आहे. माझ्या बायपासच्या वेळी तुम्ही जी मदत केली होती ना, खरंच खूप आभारी आहे मी तुमचा. देव शोधणाऱ्यांच्या आसपास तुमच्यासारखी देव माणसं असतील ना, तर माणुसकी जिवंत राहील. एवढं काय नाही हो, आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही केलं. जय अदिती ही तुमचं खूप कौतुक करतात. जय सुधा. तो सुधा येतो अधन मधन. टकली कुलकर्णी पण आठवण काढतो तुझी अधून मधून. बोल जरा एकदा फोन वर. बर बर, तू नंबर दे मला, मी बोलते त्याच्याशी. नंबर पाठव. पाठवतो पाठवतो. आणि हो तो तो कसा आहे? कोण तो? तो गट्टू एकदा येऊन गेला मध्ये, विचारपूस करून गेला. हो एकदा येऊन गेला होता. गेले होते ते. तुम्ही भेटलात अविनाशला? हो. नक्की का आलं तेच कळत नाहीये, पण कळायला हवं ना जय. आऊ पुन्हा त्याच विषयावर बोलायला नाही ना आल्या. सर आऊने पुन्हा तो विषय काढला ना, तर आता काका गप्प बसणार नाहीत. अरे तुम्ही कशाबद्दल बोलताय काकू? मी तुम्हाला त्याच दिवशी सांगणार होते, पण तेवढ्यात वहिनी आल्या आणि विषय थांबला. पण काय झालंय तरी काय? काकू आऊंच्या मनात अविनाश सर आणि आदितीच्या लग्नाच असं काहीस आहे, म्हणजे होत. आणि आदितीच्या मनात काय आहे, ती सरांबद्दल काय विचार करते हे त्यांनी मला विचारायला सांगितलं होतं. देवा, आणि हे सगळं असं सुरू असताना तुम्ही त्या ऑफिस मध्ये काम करताय? नाही काकू, मी आऊंशी बोललोय.
आम्ही त्यांना सांगितलंय आदितीवर जबाबदाऱ्या आहेत आणि तिच्या मनात असं काहीच नाहीये म्हणून. मी हा विषय संपवला होता, म्हणजे मी आऊंच्या डोक्यातून हा विषय काढला होता. पण मग आज असं अचानक इथे मला वाटतंय आपण उगाच टेन्शन घेतोय. त्या सहजच आल्या असतील. जय, तू हे बोलतोयस पण तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. नाही, सहज आल्या असतील तर ठीकच आहे, म्हणजे बाकी सगळं हे सांभाळून घेतील. पण त्यांनी जर आदिती आणि अविनाशचा विषय काढला तर मात्र काय होईल ते सांगता येत नाही. हे काही शांत बसणार नाहीत. काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ, आजपर्यंत प्रत्येक बाबतीत काकांनी आम्हाला सांभाळून घेतलंय. आणि जर जर हा विषय निघाला तर काकांना जे वाटतं ते त्यांना सांगू दे. आणि खरं सांगितलं तरी माझी काहीही हरकत नाही. अगं पण त्यांनी काकू, आदिती बरोबर बोलते, त्यांनी जे काही व्हायचं असेल ते आता होऊ द्या. अरे अविनाश मला म्हणाला तो इथे येऊन गेला ते. हो, खूप छान स्वभाव आहे तुमच्या मुलाचा. आदिती पण खूप गोड मुलगी आहे, केवढी धीराची आहे ना. आणि तुमची किती काळजी घेते ती, वडिलांपेक्षाही जास्त. तुम्ही तिचे सासरे आहात असं वाटतच नाही. म्हणजे खर तर तिला तुमची सून म्हणायला नकोच, काय तुमची मुलगीच म्हटलं पाहिजे ना. आदितीचं खरंच कौतुक करायला हवं. हो ना दिन्या? मुलगीच आहे ती. तुम्ही आराम करत आहे काय, तुमची मुलगी माझ्यावर रागवेल. असं का म्हणतोय? गंमत गंमत. अण्णा तुम्ही खरंच आराम करा. काय बराच वेळ बाहेर बसलात ना. हो, मी आज जातो, औषधही घ्यायची आहेत ना. दिन्या, तुला आदितीने सांगितलं का तिचे वडील म्हणजे दाभोळकर साहेब आता आमच्याच ऑफिस मध्ये असतात? म्हणजे त्यांचं ऑफिस आहे ना इथं. कशाला जायला शाळेला? ए, असं कोण म्हणलं? कोण म्हणाल? तेच विचारतीये, कोण म्हणाल? अग तोच विचार करतोय, कोण म्हणाल म्हणजे आठवतोय मी कोण म्हणाल ते. ते आपले कदम 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 म्हणाले. कदम? ते पण येतात अदन मधन, जसा जय येतो तस तेही येतात. कदमांची पण तुमची ओळख आहे नाही का, ते कॉम्प्युटर शिकायला इथे यायचे. माहितीये सगळं मला. कदमानी सांगितलं. पण आता तसं काही नाही रे,
आता त्या दोघांचं छान जमत. हो असं का विचारतोयस? नाही नाही, म्हणजे कदमांनी सांगितलं नाही ना, म्हणजे काय ते आलेच नाही नंतर, म्हणून विचारतोय, बाकी काही नाही. खरंच छान जमत. अरे आता तर ते दोघही जण एकच केबिन शेअर करतात. ते माहिती मला जयने सांगितलं. जय हा इकडे आला होता तेव्हा सांगितलं का? तेव्हाच सांगितलं. अरे मग त्यांनी हे सांगितलं की नाही की गट्टू आदितीच्या कामावर खूप खुश आहे म्हणून? त्या दोघांचंही छान जमत. काय गट्टू खूप चांगला मुलगा आहे. थँक्यू. अविनाश तुला भेटायचं म्हणत होता. अगं मग यायला सांग त्याला, पण फोन करून यायला सांग. म्हणजे काय काहीतरी करता येईल. हो ना ग? हो हो. दिन्या, एक गोष्ट बोलायची होती तुझ्याशी. काय? आदिती बद्दल. आदितीच लग्न झालं होत, पण तिचा नवरा तिला सोडून निघून गेला हे कळलं मला. म्हणजे तिने कधीच हे सांगितलं नाही. म्हणजे हे दुःख तिने आजूबाजूच्या कोणाला कधी जाणवूनही दिलं नाही, बोलूनही दाखवलं नाही. पण मला असं वाटतं की हे दुःख तिच्या मनात कुठेतरी असणारच. तर म्हणजे मला असं वाटतं की तिने नव्याने सुरुवात करायला हवी. म्हणजे भूतकाळ आठवत राहून काय उपयोग आहे, नाही का? तो अण्णांचा मुलगा कुठे असतो? विरारला. येतो का अजून? येतो येतो. काय? आदितीचा नवरा इथे येतो? तिला भेटतो? म्हणजे अजून त्या दोघांच्या? नाही नाही, अण्णांना दोन मुलं आहेत ना. मोठा मुलगा विरारला असतो, आदितीचा दीर, आणि तो येतो अधून मधून भेटायला. आमचे संबंध चांगले आहेत त्यांच्याशी. येतो. आदितीचा नवरा कसा येईल? त्याला येऊ देईन का मी इथे? तू भेटलास त्याला? लबाडे तो खवळलाय चांगला त्याला. काय नालायक होता तो?
खूप त्रास द्यायचा अदितीला. वाईट माणूस आहे एकदम. आता काही नाही त्यांच्यात, सगळं संपलंय. काय आता तिच्या आयुष्यात नाही येत. तिकडे वावत चाललेत. हो पण त्यांना थांबवायचं कसं? ते थांबून तेही कळत नाही. मी सांगितलं अदितीला, तू आता नवी सुरुवात कर तुझ्या आयुष्याची. आला गेला गंगेला मिळाला, आता काय तो विषय नको. आता काय बरोबर आहे तुझ, पण जबाबदारी आहे ना तिच्यावर. ती झटकून कस चालेल? कसली जबाबदारी? मी आहे ना. काय आता तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या आहेत, काही काळजी नाही. अतिथी, काका वेगळं काहीतरी बोलतायत, आऊ वेगळंच काहीतरी समजतायत. जय, पण काका हे सगळं आपल्यासाठी करतायत ना. काका कधीच खोटं बोलत नाही. मी काय अतिथीला असं सोडणार नाही. मुलगी आहे माझी ती. रजनीचा फोन. काय प्रॉब्लेम आहे यार? रजनी मॅडम, कॉफी नको आहे का? नाही, तुझ्याशी नाही बोलत आहे मी. जय फोन उचलत नाही आहे एकतर. अहो मग कॉफी घ्या तुम्ही आणि मग फोन करा. तांगडे, तू फार भारी कॉफी करतोस मला माहिती आहे, पण काय जादू आहे तुझ्या कॉफीत. जय लगेच फोन उचलणार आहे. जादू नाही, बट पण रजनी मॅडम कसं आहे ना, की धीर धरला ना की सगळं व्यवस्थित होतं. तांगडे काय? थँक्यू. अच्छा ओके, म्हणजे मी जायचंय का? शी नंदिनी, अगं अदितीचा फोन लागत नाहीये. नवरे, हे काय चाललंय सगळं? मला माहित नाही आणि मला सांगूही नका. ऑफिसच्या बाहेर कोण कुठं जात, काय करत, कुणा बरोबर जात, याच्याशी माझा काही संबंध नाही. अगदी बरोबर नवरे. तुम्हाला काही तुमची कामं कमी आहेत का? पण म्हणजे उशिरा आल्याबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाहीत का त्यांना? नाही, ऑफिसला उशिरा आले तर हाबडे लावणार हे नक्की. अरविंद काकांचा फोन आहे. जय, आता हळूहळू ऑफिस मधले सगळेच फोन करायला लागले. दिन्या मगापासून मोबाईल वाजतोय. माझा वाजतोय, ते मित्रांत असणार. अरे बघ, कुलकर्णीचा आहे का? आताच बोलते त्याच्याशी. त्याचा फोन सकाळी येत नाही. आणि तू स्वतः कर ना फोन. ना फोन नंबर देतो मी. कसं आहे त्यालाही सरप्राईज मिळेल. मला कसं दिलंस अचानक येऊन? बर बर, करते. बर आहे, आता बराच उशीर झालाय. निघते मी, पुन्हा येईन. हो हो, या ना. फोन करून या. म्हणजे काय तयार राहता येईल. काय तयारी करता येईल?
कसली तयारी करायची आहे? एवढी फॉर्मॅलिटी कशाला आपल्यात? मित्र आहेस माझा, मी कधी येईन हक्काने येईन. कधी ये पण फोन करून ये. बर बाबा, फोन करून येईन मग तर झालं. येते. हो या. अय्या तुम्ही? तिथी वहिनी आली आता. ते पुन येत आहे तिथे. वहिनी काय करायचं? हो नमस्कार, मी इंद्रायणी देव. हो शोभा शोभा, मी ते हो तुमची काय ओळख करून देताय, केवढी मोठी माणसं तुम्ही. तुमचे पाय आमच्या घरात लागले हीच सगळ्यात चांगली आणि मोठी गोष्ट आहे, हो की नाही काका? हे कसली ह्यांची ओळख करून दे. ही आदितीची. जाऊ. आदितीची जाऊ. मी आपण हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो, विसरला नाहीत ना मला?